एवढा त्रासातून त्यांनी आपल्याला शिक्षण देण्याचा कार्यक्रम केला, त्यांची आपण पूजा का करायची का करत नाही आपण? हे मी बोललो की आपण तुम्ही सरस्वती देवींची पूजा करतात, तर सरस्वती देवीने तर काय आपल्याला शिकवलं, आपल्याला शिक्षण ह्या लोकांनी दिलं. गुरुजींची आपण पाया पडतो, ते शिक्षण देतात म्हणून. आईवडिलांच्या पाया पडतो, शिक्षण देतात म्हणून. ते प्रत्यक्ष हे लोक आहेत ना आपल्याला, ज्याने शिक्षणाची कवाडं उघडी केली. पण मी सरस्वती देवींना त्यांचा आपण जी पूजा करतो आहोत, तर त्यांनी तर आपल्याला कधी शिकवलं नाही. त्या कधी काही शाळा काढल्या किंवा. आणि मी हे पण म्हणालो की महात्मा फुलांनी ही चळवळ सुरू करण्याच्या अगोदर जर सरस्वती देवी विद्येच्या देवी, तर मग तमाम बहुजन समाजाला शिक्षणापासून का दूर ठेवण्यात आलं? ब्राह्मणांच्या मुलींनासुद्धा शिक्षणापासून दूर ठेवण्यात आलं. म्हणजे पहिली शाळा सावित्रीबाई फुलांनी जी भिडाच्या वाड्यात काढली, भिडांच्या, त्याच्यामध्ये सहा मुली आल्या, त्यातल्या चार मुली या ब्राह्मणांच्या होत्या, एक धनगराची, एक कोणी. तर ह्या अडचणीतून हे सगळं झालेलं आहे. तर आम्हाला त्यांनी शिक्षण काय, आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवलं का? मग त्या ती पूजा करण्याऐवजी यांची पूजा आपण काय करायची नाही, ज्याने आपल्याला शिक्षण दिलं, हा माझा म्हणण्याचा मुद्दा होता. प्रश्न राहिला हा एकदम राजकीय जो विषय बनवला जातो आहे, त्या माझ्या सगळ्या मित्रांना सांगायचं आहे. पण मी सुद्धा हिंदू आहे. हे आमच्या येवल्याला कोटमगाव मंदिर देवीचं बघा किती मोठं काम आम्ही केलं. वडांगळीला काम केलं, सप्तशृंगी गडावर फ्युनिक्युलर ट्रॉलीचं आम्ही काम केलं. कुंभमेळ्याच्या वेळेला सुद्धा इनर रिंग रोड, आउटर रिंग रोड, तुमच्या काय म्हणतात ते त्र्यंबकेश्वरला जायला मोठा रस्ता तयार केला. आम्ही हिंदू आहोत ना, आमच्याही घरामध्ये जे अजून ती घटस्थापना अमुक तमुक. मी सुद्धा देवीच्या दर्शनाला जातो, देव म्हणजे जी काही कुलदेवता भवानी माता सप्तशृंगी माता मी जातो, खंडोबाला जातो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये घरामध्ये कुटुंब कुठल्या देवाची पूजा करा हा तुमचा प्रश्न आहे. फुले शाहू आंबेडकरांनी सांगितलं की अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. आणि माझं म्हणणं एवढंच होतं की शाळेतल्या पहिल्या दिवसापासून आपण हे फुले शाहू आंबेडकर सयाजीराव गायकवाड असेल किंवा भाऊराव पाटील असतील का कर ह्या सगळ्यांना बाजूला ठेवून आपण जे करतो आहोत ते योग्य नाही, एवढंच माझं म्हणणं होतं.